उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट ही राजकीय तडजोडीसाठी असल्याचा आरोप खासदार उदयनराजे यांनी केला. राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. जवळपास 1.5 तास ही चर्चा चालली होती. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बैठकीवर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली केवळ राजकीय तडजोडीसाठीच झाल्याचा गंभीर आरोप उदयनराजेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणं, चर्चा करणं गरजेचं होतं, मुख्यमंत्र्यांनी ते का केलं नाही असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केलाय. मोदीजींना पंतप्रधान या नात्याने तुम्ही भेटायला जायच्या अगोदर तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्याच्यात चर्चा करा, चर्चा घडून आणा आणि मग हे करा ना, मग त्यांना जाऊन भेटत कधी भेटत तुम्ही. आता हे जाऊन भेटणार म्हणजे काय बोलणार, म्हणजे काय म्हणजे राजकीय तडजोड. ठीक आहे, आम्ही हे करतो पण असं असं आपण असं एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार म्हणजे काय घेवाणदेवाणच होणार ना, काहीतरी असंच होणार मला वाटतं का नाही. आता एवढं सगळं तर चाललंय सगळं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात, कोण ह्या मजल्यावर न पडतंय तर कोण त्या इथं जाते, कोणाच्या गाडीत हे सापडतंय तर कोणाच्या गाडीत ते सापडतं, आपल्याला माहीत असतं ना की बाबा आता तर काहीतरी होईल. मग ठीक आहे असं आम्ही ह्याच्याकडे हे करतो, आपण एकत्र येऊया, आपलं लग्न पुन्हा लावूया आणि समाजाला शांत करूया. शांत म्हणजे आता तुम्ही सगळ्यांचे एकतर मुस्लिम समाजाचे पुरा हिंदूंना जाळा एवढंच आता बाकी राहील. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.